पुण्यात आता फक्त लोणावळा हेच पर्यटन स्थळ राहिलेलं नाही आहे, तर मावळ तालुक्यात अशी बरीचशी ठिकाणं आहेत जी पर्यटकांना खुणावत आहेत. त्यापैकी एक म्हणजे लालवाडीचा धबधबा. हा धबधबा तुम्हाला समोरून आणि मागूनही अनुभवता येतो. दोन्ही बाजूंना हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागलेत. लोणावळा येथे वाढणारी गर्दी पाहता पर्यटक नेहमी दुसऱ्या निसर्गरम्य ठिकाणाचा शोध घेतात, त्यामुळे आता हा लालवाडीचा धबधबा पर्यटकांसाठी नवीन पर्वणीच ठरतोय. त्यामुळे हे धबधबे पर्यटकांना आपल्या फॅमिलीसह आनंद घेणारा ठरतोय. पर्यटनस्थळी तरुणांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची चिडचिड होते, पण आता चिंता करू नका, कारण मावळ तालुक्यातील माऊ धबधब्यावर तुम्ही सहकुटुंब मनसोक्त आनंद घेऊ शकाल, कारण इथं हुल्लडबाजीवाल्यांना मज्जाव आहे. त्यात हा धबधबा तुम्हाला भुशी धरणाचा फील देतो. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहन दुबे यांनी. आणि ते एवढं फार होतं, त्यांनी अजून जास्त डेव्हलप केलं. बाकीच्या ठिकाणी नॅचरली कधी पण पोहोचू शकतो. इथं कशी काही रिस्क वगैरे असं काही वाटत नाही. आता फॅमिली मध्ये कपल्स येत असं बरोबर नाही आहे ना. फॅमिली अशी येत नाही त्या ठिकाणी, सुद्धा कपल्स वगैरे आहे, त्यामुळं फॅमिलीसाठी ते बेटर आहे. याची रूपांतर केलं, धबधब्याचं रूपांतर केले, लोकांना पर्यटन म्हणून ते सांगतात सिद्ध करून शिकले. लोकांना आनंद लुटतात, आनंद वगैरे लुटतात, लोक एन्जॉय करतात. फक्त फॅमिली अलाउड केलेलं होतं, त्या फॅमिलीच फक्त काय अलाउड केली, सिंगर दंगा चालू नाही, त्यामुळे मी फक्त काय अलाउड केलेलं. आणि आम्ही याच्यासाठी येतो या प्लेसमध्ये, कारण की इथे बेसिकली काय आहे ना, खूप गर्दी नाही आहे. आणि हे कसं खूप वृत्तीचं ठिकाण नसल्यामुळे अजूनही तेवढा लोकांचा तेवढा फ्लो नाही आहे. त्याच्यामुळे बेसिकली कसं तुम्ही कमी लोकांमध्ये जास्त आनंद देऊ शकता. तुम्ही समजा लोणावळा बघता तर खूप लोक आहे, ट्राफिक जाम आहे, तिथे कसं एक थोडंसं एकाकीपणा आहे आणि यू कॅन स्पेंड क्वालिटी टाइम विथ द फॅमिली. तर ओला ते सगळं बघून मला माझ्या मित्रांकडनं माहीत झालं, म्हणून मी इकडे आलो.